पैसा वो जो प्यार चाहिए। नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार बिलारे, तुमचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे टॉक टू तुषार। तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एक वेगळी गोष्ट होणार आहे। विचार करा कोणती गोष्ट होणार आहे। हां, त्याच गोष्टीचा मी पण विचार करतो आहे। ॲक्च्युली खूप वेळ मी विचार करत होतो की आज आपण काहीतरी नवीन करूया आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती। याचं कारण सांगतो मी, कारण की बरेच दिवस झाले आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आला नाही, म्हणजे एक हप्ता झाला असेल। एक वीकच्या आधी मी दोन व्हिडिओज टाकले होते, जे की मी गावी गेलो होतो, तर गावच्या जत्रेचे मी व्हिडिओज टाकले होते आणि ते व्हिडिओ खूप लोकांना आवडले। सो त्यासाठी थँक्यू सो मच मित्रांनो, कारण की असंच तुमचं प्रेम भेटलं की आम्हाला मोटिवेशन भेटतं आणि त्याच मोटिवेशनच्या जोरावरती आम्ही अजून चांगले व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करतो। सो त्यासाठी तुम्हाला कमेंट करणे फार इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही कमेंट करता। आणि आज आपण एक नवीन गोष्ट करणार आहोत। बेसिकली विचार हा होता की आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती एव्हरी डे किंवा लवकर लवकर व्हिडिओज आले पाहिजेत, कारण की आपले सबस्क्रायबर काही वाढ बघत असतात आपल्या ह्या यूट्यूबचे व्हिडिओजचे। तर पण बेसिकली काय होतं की एव्हरी डे आपण मी जास्त करून बाहेर कुठे फिरायला जाऊ शकत नाही, कारण की माझा बिझनेस असल्यामुळे मला जास्त वेळ भेटत नाही, कारण की काही बिझनेसच्या मीटिंग्स वगैरे असतात आणि परत ऑफिसमध्ये येऊन एडिटिंग आणि बाकीची सगळी कामं असतात, त्यातून मग वेळ काढायला थोडासा प्रॉब्लेम होतो। म्हणून वीकडेजमध्ये आपण जातो बाहेर फिरायला, पण ठीक आहे, काही गोष्टी आपण ॲडजस्टमेंट करतो। तर तेच विचार करतो मी की एव्हरी डे आपण कुठल्या कुठल्या गोष्टी आपण दाखवू शकतो। तर मग तेच विचार करता करता मला एक गोष्ट आठवली, ती मी सांगतो तुम्हाला। तर मित्रांनो, विचार केला मी, खूप वेळा विचार केला की काय करता येईल आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती, नवीन कोणते असे व्हिडिओज घेऊन येऊ शकतो। तर मग मी विचार करता करता एक गोष्ट मला आढळली की मराठी यूट्यूब चॅनलवरती मराठी मोटो व्लॉगर फार कमी आहेत, पण फार कमी आहेत। तर मी विचार केला की आपण मोटो व्लॉग स्टार्ट करूया। तर मोटो व्लॉग स्टार्ट करण्यासाठी काय लागतं आहे, तर एक चांगली बाईक लागते। तर माझ्याकडे ती एक चांगली बाईक आहे, म्हणजे माझ्याकडे यामा आहे, यामा फेझर 2012 मॉडेल आहे, म्हणजे 7 वर्ष झालं त्या बाईकला। खूप चांगली गाडी आहे आणि मला म्हणजे काही प्रॉब्लेम नाही गाडीमध्ये, काही छोट्याशा गोष्टी आहेत ज्या मला सर्व्हिस करायच्या आहेत, त्या लवकरच मी गॅरेजमध्ये जाऊन मी सर्व्हिस करायचा मी प्रयत्न करणार आहे। तर जी गाडी लागते बाईक म्हणजे मोटो व्लॉगिंगसाठी जी बाईक लागते, ती बाईक आहे माझ्याकडे आणि यामाची आहे, बेटर गाडी आहे। तर बाईक आहे आपल्याकडे, कॅमेराही आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे मी काही विषय नाही आहे। म्हणून बोललो की एक मोटो व्लॉग स्टार्ट करूया। बघू आता आपण हा व्हिडिओ स्टार्ट करणार आहोत मोटो व्लॉगिंगचा, तर कशाप्रकारे हा असणार आहे, तरी मला तुमची मदत लागणार आहे। एक टेस्ट करणार आहे स्वतःला की मी मोटो व्लॉगिंग कशाप्रकारे बनवतो आहे। तर मी आता भांडूपमध्ये, माझं ऑफिस आहे, तर आता माझी ॲक्च्युली मीटिंग आहे पवईला, एक बिझनेस मीटिंग आहे, तर त्या मीटिंगला मला जायचं आहे। तर ते मीटिंगला जाताना मी विचार केला की आपण असंही बाईकने जाणार आहोत मीटिंगला, तर चला आपण मोटो व्लॉग स्टार्ट करूया। तर मग भांडूप ते पवई ती जर्नी आहे जी आपण बाईकनी प्रवास करणार आहे, आणि मला हे एक नवीन एक्सपिरियन्स अनुभवायला भेटणार आहे की जो मी मोटो व्लॉग करणार आहे, आणि हा माझा पहिला व्हिडिओ असणार आहे मोटो व्लॉगचा, त्याच्यामुळे मला ह्या व्हिडिओतून खूप काही गोष्टी शिकायला भेटेल। आणि हा जर व्हिडिओ चांगला बनला तर नक्कीच मी तुमच्यासाठी हा मोटो अशा प्रकारचे मोटो व्लॉग्स मी एव्हरी डे बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। सो नाही जरी चांगला बनला तर आपण नेक्स्ट टाईम चांगला बनवायचा प्रयत्न करूया, प्रयत्न सोडायचे नाहीत। आणि हे तुम्ही बघताय पाठीमागे माझ्या लिहिलेलं आहे सक्सेस। मित्रांनो, प्रयत्न केले की सक्सेस तुम्हाला नक्की भेटतो, ठीक आहे। तर मी पण प्रयत्न करतो आणि मेहनत, हार्डवर्क असलं पाहिजे, मेहनतीशिवाय फळ भेटत नाही सगळ्यांना माहीत आहे। सो ती मेहनत आपण करायला रेडी आहोत। सो चला आपण आता व्हिडिओ स्टार्ट करतो आहे आणि आता आपण चालू आहे खाली बेसमेंटमध्ये, माझी गाडी पण रेडी आहे, हेल्मेटला मी कॅमेरा पण माउंट केलेला आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही। डायरेक्ट आपण बेसमेंटला आपण गाडीवरती भेटू आणि व्हिडिओ स्टार्ट करू। तुम्ही एन्जॉय करा ही राईड, छोटीशी राईड आहे भांडूप टू पवई। काही जास्त दाखवण्यासारखं नाही आहे ह्या व्लॉगमध्ये, पण हे सांगायचं एक सांगायचं होतं तुम्हाला की मला एक मोठं व्लॉग स्टार्ट करायचं आहे, ठीक आहे। चला आपण भेटूया डायरेक्ट बाईकवरती। माझे जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे माझ्याकडे बाईक आहे यामा फेझर म्हणून, ती बाईक मी रेग्युलर यूज करतो, पण त्या बाईकचा आता मी यूज करणार आहे मोटो व्लॉगिंगसाठी। तर त्यासाठी आत्ता हा व्हिडिओ आहे, स्पेशल व्हिडिओ आहे माझ्यासाठी, कारण की नवीनच मी काहीतरी करायचा प्रयत्न करतो आहे फक्त ते तुमच्यासाठी मित्रांनो। तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी जे सबस्क्राईबच्या बाजूला जे बटन आहे, घंटा आहे, तुम्ही घंटा प्रेस करा, जेणेकरून आपला नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल। आणि मित्रांनो, आता आपण चाललो आहोत
पवईला, आमची एक बिझनेस मीटिंग आहे, तर जाऊया पवईला. आणि आता मी भांडूप स्टेशनला आहे, तुम्ही माझ्या समोर बघताय ड्रीम्स मॉल आहे. तर माझं ऑफिस ते ड्रीम्स मॉलमध्येच आहे, काही माझे मित्र आहेत त्यांना माहिती आहे. तर आता आपण चाललो पवईला. बेसिकली राहायला मी भांडूपलाच आहे, पण बघूया आज आपण पब्लिकची रिॲक्शन बघूया फोटो व्लॉगिंग करताना, कारण की हा व्हिडिओ माझ्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. कशा प्रकारे हा व्हिडिओ असणार आहे आय डोंट नो. चला आता भांडूप स्टेशनला आम्ही सिग्नलवरती आहे. मित्रांनो, आज माझ्याबरोबर मिस्टर कृष्णा आहेत, माझे चांगले मित्र आहेत आणि फोटोग्राफर पण आहेत. आणि सिग्नल सुटलेला आहे मित्रांनो, आणि आपण निघालेलो आहे. ओ ए चलो 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 चलो, तुम्हाला हे समोर माझा मीटर दिसतो आहे. मीटरचा काही प्रॉब्लेम झाला आहे, तर मीटर ब्लिंक होत नाही, आधी तर लाईट ब्लिंक होत नाही. मीटर चालू आहे पण लाईट ब्लिंक होत नाही, तर त्यासाठी मला सर्व्हिस सेंटरला गाडी दिली पाहिजे. तर लवकरच मी सर्व्हिस सेंटरला गाडी देणार आहे, तोपर्यंत आपण अशीच गाडी चालूया, कारण की माझ्याकडे थोडा वेळ नाही आहे सर्व्हिस सेंटरला गाडी देण्यासाठी. लवकरच वेळ काढेन. ते किती ट्रॅफिक येते तुम्हीच बघा तुमच्या डोळ्याने. आता पोचलो आपण गांधीनगर पवईला. अमार लेंगे यार, अपन भी लेंगे कृष्णा जी, गेवे अपन पण अमार. अच्छा बाइक कन्वीनियंट है. अच्छा अपना दिल जो है वो दिल पैसे भरा हुआ है. पैसे तो दिल पैसा लेते यार, पैसा वो तो प्यार चाहिए. हमारा तुम्हारा बघायला भेटत काय ॲक्च्युली यांनी मॉडिफाय केलं आहे. हमर ॲक्च्युली अशी दिसत नाही, हमर वेगळ्या टाईपची आहे, ती यांनी मॉडिफाय केलेली आहे. कारण आता 5 मिनिटांमध्ये आपण सीसीडीमध्ये पोचू पवईला आहे. ते हायवेलाच आहे, लेफ्ट साईडलाच आहे. खूप ऊन लागतं यार, 4:30 वाजले तरी पण ऊन लागतं आहे. कधी असं जातं असं वाटतं ऑफिसमध्ये जाऊन एसीमध्ये बसतो आहे. एसीची पण सवय लागली आहे आणि त्याच्याचमुळे जास्त गरम होत आहे. आपल्याला खालून जायचं होतं, इथून जागा आहे की ना बघावं लागेल आपल्याला. आहे ना फायनली मित्रांनो जागा भेटलेली आहे जाण्यासाठी. नाही तर आम्ही बुधवार चलतोय मुंबई मे ए थोडी जागा होती म्हणून काढली गाडी इथून, नाहीतर आम्हाला असं युटर्न मारून यावं लागलं असतं आणि ते खूप जास्त लेट झालं असतं आम्हाला. याचा समोर दिसतं सीसीडी, तेच आपली मीटिंग आहे. नक्की तेच ऐका बघायला लागेल आपल्याला. इथं समोर सीसीडी चलो. तर आम्ही आलो आहे सीसीडीला पवईला, म्हणजे तुम्ही माझ्या समोर बघताय. जस्ट फिनिश करतो मीटिंग आणि तुम्हाला भेटतो. हो फायनली मीटिंग झालेली आहे आणि कृष्णाजी चालले आहेत, तर कृष्णाजीला भेटूया. या तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता. ठीक आहे ठीक आहे. चला मित्रांनो आता आपण निघालो आहे आणि जस्ट मीटिंग पण संपलेली आहे आपली. काय ते मीटिंगला थोडा लेट झाला आणि आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता आपण घाटकोपरला आहे. आपण कृष्णाचे त्यांना सोडायला आलो होतो घरी. आता निघालो आपण भांडूपला आणि थोडंसं नाईट झालेलं आहे, त्याच्यामुळे नाईट विजन आपल्याला कळेल, नाईटची क्वालिटी कळेल आपल्याला. म्हणजे फर्स्ट टाईम आपण व्लॉग बनवतो आहे. आपण भांडूपला पोचलो आहोत. हे तुम्ही माझ्या लेफ्ट साईडला बघता ते काका पेट्रोल पंप आहे, भांडूपमध्ये खूप फेमस आहे. खूप जण इकडेच येतात पेट्रोल भरायला. आणि याच्या आधी येतात ते मंगतराम पेट्रोल पंप. आणि आता आपण आता भांडूपमध्ये पोचलो आहोत, तर आता थोड्या सगळ्यामध्ये आपल्या ऑफिसमध्ये आपण जाणार आहोत. तर आजची राईडला खरंच खूप मजा आली. ही शॉर्ट राईड होती जस्ट भांडूप टू पवई.
आता जर हा व्हिडिओ जर चांगला बनला तर नक्कीच मी अपलोड करेन, बहुतेक चांगला बनला असेल। आता बाकीची जे गोष्ट आहे ती सगळं आता एडिटिंगवरती आहे, कारण की शूट तर झालेलं आहे, आता एडिटिंगवरती पूर्ण गेम आहे की कसा हा व्हिडिओ बनवायचा आपल्याला, तो चांगली एडिटिंग केली पाहिजे। तो आता 8:30 रात्रीचे विचार करा मित्रांनो, किती वेळ मी ट्रॅफिकमध्ये होतो आणि इथे बघा इथं काहीतरी काम चालू आहे। तर पोहोचलो मित्रांनो आपल्या ऑफिसमध्ये भांडुपला ड्रीम्स मॉलमध्ये, भेटूयात आपण आपल्या ऑफिसमध्ये। आपल्या ऑफिसमध्ये आलो आहोत आणि खरंच खूप आज मजा आली आजच्या ह्या व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटाही तुम्ही प्रेस करा, जेणेकरून आपले येणारे अपकमिंग व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आणि खरंच खूप मजा आली आजच्या ह्या व्हिडिओमध्ये, खूप काही गोष्टी मला शिकायला भेटल्या मोटो व्लॉगिंगमध्ये, कशाप्रकारे बोललं पाहिजे आणि लक्ष कुठे कुठे असलं पाहिजे जर आपण बोलतो आहे बाईक चालवताना। आणि खरंच ग्रेट एक्सपिरियन्स होता। आणि भेटू आपण या पुढच्या व्लॉगमध्ये एक नवीन विषयावरती, कुठला विषय असेल आय डोंट नो बट चांगला विषय असेल। चला तर बाय, गुड नाईट, टेक केअर।